स्वतःचा आणि कुटुंबाचा विचार न करता कर्मवीर अण्णांनी समाजासाठी आपले सर्वस्व अर्पण केले. त्यांच्या त्यागातून रयत शिक्षण संस्थेची उभारणी झाली आणि त्या माध्यमातून संपूर्ण देशभर शिक्षणाची पंढरी निर्माण झाली. अशा या महान कर्मवीर अण्णांची प्रेरणा घेऊन त्यांच्या कार्याचा वारसा पुढे वाढवण्याच्या दृष्टिकोनातून सर्वांनी प्रयत्नशील रहावे असे आवाहन रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग काउन्सिलचे सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी शनिवारी रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ कर्मवीर भाऊराव पाटील यांना पुण्यतिथीनिमित्त आदरांजली वाहताना केले. यावेळी जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे व्हाईस चेअरमन वाय टी देशमुख उपस्थित होते. कोरोना विषाणू संसर्ग आणि लॉकडाऊन परिस्थितीमुळे लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या निवासस्थानावरून संस्थेच्या नवी मुंबई व पनवेल परिसरातील विद्यालय शाखांमध्ये ऑनलाईन पद्धतीने संपर्क साधून कर्मवीर अण्णांना पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली. तत्पूर्वी सकाळी सोशल डिस्टन्सिंग नियमांचे पालन करून पनवेल शहरातील कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या अर्धाकृती पुतळ्यास रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग काउन्सिलचे सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या निवासस्थानी झालेल्या ऑनलाईन व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी वाशी येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ विठ्ठल शिवणकर, माजी सचिव व महात्मा फुले महाविद्यालय पनवेलचे प्राचार्य डॉ गणेश ठाकूर, मॉडर्न स्कूल वाशीच्या प्राचार्या सुमित्रा भोसले, गव्हाण येथील छत्रपती शिवाजी विद्यालयाच्या साधना खटावकर, कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर स्कूलच्या प्राचार्या स्वप्नाली म्हात्रे, संस्थेचे सहाय्यक इन्स्पेक्टर शहाजी फडतरे, पीआरओ बाळासाहेब कारंडे आदींसोबत संवाद साधला आणि कर्मवीर अण्णांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. कर्मवीर अण्णांची ही पुण्यतिथी जी आहे ही अतिशय जोराने करावी अशा प्रकारची आपली इच्छा होती. अर्थात पुन्हा 4 ऑक्टोबरला संस्था स्थापनेचा दिवस आहे. आजच्या दिवसाला जरी करोना आलेला असला तर त्याला पूर्ण हकलून देऊन आपण खऱ्या अर्थानं जे सेफ डिस्टन्स आहे, जी पथ्य पाळायची आहे, ही पथ्य सर्व आपल्याला सेफ डिस्टन्स आणि स्वच्छतेची ही पाळून आपल्याला मग ही कर्मवीर पुण्यतिथी साजरी करता आली नसती एकत्र, तरी 4 ऑक्टोबरची मात्र नक्कीच आपल्याला मोठ्या प्रमाणात ती आपल्याला संस्था स्थापना दिन साजरा करता येईल. अण्णांच्या या पुण्यतिथी निमित्तानं आपण सगळं वेगवेगळ्या ठिकाणी राहून ही पुण्यतिथी साजरी करत आहोत. आज माझ्याबरोबर इथं पनवेलमध्ये वाय टी देशमुख आपल्या संस्थेचेच एक माजी विद्यार्थी आहेत. 8वी ते 11वी त्यांनी गव्हर्नन्सकडून शिक्षण घेतलेले आहे. पनवेल नगरपालिकेचे ते अनेक वर्ष शिक्षण सभापती राहिले आहेत. जे मी संस्थेचे व्हाईस चेअरमन आहेत ते सुद्धा संस्थेच्या या कार्यक्रमामध्ये नेहमीप्रमाणे आज ही सहभागी झालेले आहेत. वाशी कॉलेज, पनवेल कॉलेज, आपल्या वाशीचं मॉडर्न स्कूल, कामोठ्याचं स्कूल आणि विविध शाखांमध्ये आपण गव्हान स्कूल हे सर्व एकत्र येऊन आपण साजरी करत आहोत. आपण तुमच्याकडनं आम्ही सकाळी जसं कर्मवीर पुतळ्याजवळ जाऊन अण्णांना अभिवादन केलेलं आहे तसंच आपण इथं अभिवादन करणार आहोत. मी आता इथं पनवेलमध्ये आपल्या अण्णांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करतो, त्यांचं पूजन करतो. आपल्याला सर्वांना सांगितल्याप्रमाणे आपण आता 11:30 अगोदर पूजन आटपलेलं आहे या त्या शाखेमध्ये. आता मी इथं पूजन करतोय त्यातही आपण सहभागी आहोत. तिथं हार नारळ फोडल्यानंतर मग अण्णांना आपण जागच्या जागेवर जो जे आहे तिथं म्हणजे गव्हांचे गव्हांना, पनवेलचे पनवेलला, वाशीचे वाशीला आणि अशाच नंतर मी ज्यावेळेला आपल्याला सांगेन त्यावेळेला पूजन झाल्यानंतर 2 मिनिटांची आदरांजलीसुद्धा अण्णांना आपल्याला व्हायची आहे. आणि तशा दृष्टीनं ही पुण्यतिथी अण्णांचा वारसा पुढे चालवण्याच्या दृष्टीनं त्यांचं अविरत अथांग मोठं असलेलं समुद्रासारखं काम हे पुढे वाढवण्याच्या दृष्टीनं आपण प्रयत्नशील राहायचं आहे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.